बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. आजपासून म्हणजे 26 जुलैपासून मान्सून दमदार कोसळण्याची शक्यता आहे. कोकणासह घाटमाथा पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून रायगड रत्नागिरीसह पुणे साताऱ्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर, कोटा, गुना, रायपूर, भवानीपटना कमी दाब क्षेत्राचं केंद्र ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारं वाहत आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून असलेलं पूर्व पश्चिम वाऱ्यांचं जोडक्षेत्र समुद्रसपाटीपासून 5.8 ते 7.6 किलोमीटर उंचीवर सक्रिय आहे. पश्चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा दक्षिण कोकणापासून उत्तर केरळपर्यंत सक्रिय आहे. कोकण घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी सुरूच असून उर्वरित राज्यातही कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. आज म्हणजे 26 जुलै रोजी रायगड रत्नागिरीसह पुणे साताऱ्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित कोकण, कोल्हापूर, नांदेड, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी दमदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यासोबतच उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीलगत ठळक कमी दाब क्षेत्र तयार झाले. त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारं वाहत आहे. ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ती पश्चिम दिशेकडे सरकण्याचे संकेत आहेत. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.